हॅलो एवरीवन, आज आम्ही सकाळी लवकर रेडी झालो आहे आणि निघालो आहे तपोळा महाबळेश्वरला फिरायला. ॲक्च्युली लाँग विकेंड आला तर अचानक रात्री ठरवली की जाऊ कुठंतरी फिरायला. मग आम्ही दोघं, यांचे भाऊ आणि यांचे फ्रेंड्स आणि त्यांची वाईफ, आम्ही असं 5 जण चाललो फिरायला. चला तर मग तुम्ही पण आमच्या अनप्लॅन ट्रिप आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या. खूप छान असा रस्ता घाटाघाटातून डोंगर ते आकाश ते ढग, अगदी मनमोहणारं ते दृश्य. इथे थोडीशी ट्रॅफिक लागली होती आम्हाला, बट ती मूव्हिंग होती म्हणून जास्त वेळ नाही लागला. तसं आम्ही सकाळी निघायला 7 वाजले होते आणि रस्त्यातच मग महाबळेश्वरला मॅप्रो गार्डनमध्ये देखील थांबलो आम्ही. इथून तुम्ही बघू शकता, तिथे फ्री टेस्टिंगवाला झोन होता. ही मॅप्रोची एंट्री, वीकेंड होता त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती. बघू शकता खूप छान असे फुलं झाडं, स्ट्रॉबेरीज, स्ट्रॉबेरीवाली कार आणि एक छोटा फोटो पॉइंट स्ट्रॉबेरीचा. ही खाकरा फॅक्टरी तिथली, त्या दिवशीचा टोमॅटो खाकरा स्पेशल होता तर हा टोमॅटो खाकरा बनतोय. तिथलं जे वातावरण आहे ते खूप मस्त आहे, मनमोहणारे सगळे दृश्य, घरटे, झाडं, स्ट्रॉबेरीज. आणि इथे तिथे एक छोटासा तलाव आहे, तिथे तुम्ही बघू शकता रंगीबेरंगी मासे दिसत आहे, ते खूप छान होते. आम्ही ट्राय केलं आहे तुमच्यासाठी छोट्या छोट्या छान क्लिप्स घेण्याचा. इथे छान कमळ फुललेले होते. आणि उन्हाळा असून देखील जसं सर्वजण म्हणतात, जसं आहे महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण, तसंच तिथे देखील थंड हवा चालू होती मस्त. आणि तिथेच बाजूला हॉटेल आहे मॅप्रोचं, आणि त्याच्या बाजूला ही स्ट्रॉबेरीची शेती, हा सगळा आजूबाजूचा परिसर मॅप्रो गार्डनचा. आणि मग तिथून आम्ही परत निघालो, आमचं जर्नीला स्टार्ट केलं तापोळ्याला जायला. तुम्ही रोड बघू शकता, घाट बघू शकता, खूप छान दोघं बाजूला हिरवळ, मध्ये रस्ता, डोंगर. तापोळ्याला मिनी काश्मीरसुद्धा म्हणतात, कारण तिथे एक शिवसागर लेक आहे आणि तिथलं आजूबाजूचं दृश्य. पुण्यापासून ते 147 किलोमीटर आहे आणि जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर ते अराउंड 290 किलोमीटर पडतं. इथे आम्ही आता हॉटेलला चेक इन केलं. आम्ही पालवे ॲग्रो टुरिझम ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि चेक इन केल्यावर लगेच थोडंसं स्नॅक्स घेतलं आणि मग निघालो थोडंसं पाण्यात मस्ती करायला. इथे आम्ही कायाकिंग केली, जसं तुम्ही बघू शकता. आम्ही तर आता उन्हाळ्यात गेलो होतो म्हणून पाणी कमी होतं, पण तापोळ्याला जायला बेस्ट टाईम त्यांनी सांगितला की सप्टेंबर टू डिसेंबरपर्यंत आहे, म्हणजे पावसाळा झाल्यानंतर. तर ते पाणी वाढून जातं, तुम्ही बघितलं असेल, आम्हाला खूप खाली जावं लागलं उतरून डोंगरावरून, तर तेवढं जायची गरज पडत नाही, ते पाणी वरपर्यंत असतं. छोटीशी क्लिप आमच्या हॉटेलची मी ॲड केली आहे.
त्यांचं पूर्ण पॅकेज होतं, पर पर्सन 1400 रुपये, त्यात मग स्नॅक्स, चहा, रात्री बारबेक्यू आणि त्यानंतर व्हेज नॉनव्हेज डिपेंड्स जेवण, आणि सकाळी पुन्हा चेकआउटच्या टाईमला चहा नाश्ता. रात्री मस्त सर्व गाणे लावले होते अंताक्षरी खेळ. द नेक्स्ट डे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो तिथूनच दत्त मंदिराकडे. तिथून आपल्याला बोटने जावं लागतं, अराउंड 45 मिनिट्स, पाऊण तास लागला आम्हाला बोटने त्या मंदिरापर्यंत जायला. पण खूप मस्त असं सगळं वातावरण होतं, पाणी, आजूबाजूला डोंगर, मधून असे थोडासा रस्ता. आमची 5 जणांची बोट होती, पर पर्सन 400 रुपये घेतले त्यांनी, म्हणजे 5 जणांचे 2000 रुपये आम्ही दिले. आणि इथे बाजूला वासोटा फोर्ट पण आहे आणि इकडे त्रिवेणी संगम आहे कोयना, सोळशी आणि कंधाती नदीचा. हे दत्त मंदिर इथेच बाजूला एंट्री होती आणि त्या गुफेतून मग इथून मध्ये गेल्यानंतर शंकरजींची पिंड आहे. खाली शंकरजींची पिंड म्हणजे शंकरजींचं मंदिर, वर गणपती बाप्पांचं मंदिर आणि बाजूला दत्त मंदिर, असे सर्व 3 मंदिर आहेत तिथे. आणि परत पुन्हा बाहेर निघायचा रस्ता. ही गणपती मंदिर आणि सर्वात मेन म्हणजे तिथे बघायला मिळालं आम्हाला हंसाचे झाड. खूप छान फणस लागलेले होते, एकदम हाताला धरण्या इतकं, म्हणजे एकदम जवळ होते ते, खाली लागलेलं होतं एकदम. आणि इथून मग आम्ही परत निघालो परतीच्या वाटेला. हे तिथलं पूर्ण दृश्य दत्त मंदिराच्या इकडचे. आणि तिथून मग आम्ही पुन्हा मग डायरेक्ट पुण्यालाच निघालो. अशी ही आमची 2 दिवसाची टूर होती. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. Thank you.